Hi friends, name of the unit is grammar. Sub unit change the degree. Friends, we have seen some examples of positive and comparative in the previous video. Now let's see some examples. For example, the sentence of positive degree: Mumbai is not as cool as Pune. Comparative degree: Pune is cooler than Mumbai. How did we solve this sentence? We took last name first, then we took helping verb, then we took comparative form, then we took here, then we took first name. Means like this: last name first Pune, then helping verb is, then comparative form of cooler, then we took then and then Mumbai. म्हणजे या ठिकाणी आपण पहिलं काय केलं, पुणे हे दुसरं नाव होतं ते आधी घेतलं, त्यानंतर सहकारी क्रियापद घेतलं इज, त्यानंतर कंपॅरेटिव्ह फॉर्म घेतला, त्याला आपण या लावला, नियमानुसार दॅन वापरलं आणि जे पहिलं नाव होतं ते आपण या ठिकाणी मुंबई घेतलं. म्हणजे पॉझिटिवचं वाक्य हे नकारार्थी होतं, ते आपण या ठिकाणी कंपॅरेटिव्ह करताना होकारार्थी बनवलं. ठीक आहे, लेट्स सी अनादर सेंटेन्स. पॉझिटिव्ह डिग्री: पूजा इज नॉट ॲज पुअर ॲज रीमा. कंपॅरेटिव्ह डिग्री: रीमा इज पुअरर दॅन पूजा. म्हणजे या ठिकाणी सुद्धा पहिल्या वाक्याप्रमाणे आपण हे दुसरं वाक्य सोडवलेलं आहे. नाऊ लेट्स सी हाऊ टू चेंज कंपॅरेटिव्ह डिग्री इनटू पॉझिटिव्ह डिग्री. फॉर एक्झाम्पल, सेंटेन्स ऑफ कंपॅरेटिव्ह: दीपक इज टॉलर दॅन विजय. पॉझिटिव्ह डिग्री: विजय इज नॉट ॲज टॉल ॲज दीपक. म्हणजे आपण हे वाक्य कसं जोडवलं, विजय हे आपण पहिलं घेतलं, त्यानंतर इज वापरला, त्यानंतर नॉट घेतलं, कारण पहिल्या वाक्यामध्ये कंपॅरेटिव्हचा नॉट नव्हतं म्हणून या ठिकाणी आपण नॉट घेतलं. त्यानंतर आपण पॉझिटिव्हमध्ये काय करतो, विशेषणाच्या आधी ॲज वापरतो आणि विशेषणानंतर ॲज वापरतो, त्याप्रमाणे आपण ॲज टॉलच घेतला आणि नंतर दीपक लिहिलं. अशा प्रकारे आपण कंपॅरेटिव्हचं पॉझिटिव्ह वाक्य बनवलं. लेट सी अनादर एक्झाम्पल. कंपॅरेटिव्ह डिग्री: अ ट्रेन इज क्विकर दॅन अ बस. पॉझिटिव्ह डिग्री: अ बस इज नॉट ॲज क्विक ॲज अ ट्रेन. लेट सी सम सॉल्व एक्झाम्पल्स.